माझी वसुंधरा अभियान संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न सुरू झालाय विशेषतः नगरपालिका क्षेत्रात प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी धडक मोहिमा सुरू आहेत दुकानांच्या अचानक तपासणी करून बंदी असलेल्या कमी जाळीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त केल्या जात आहेत तर प्लॅस्टिक पिशव्या वापरणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई होतीये मलकापूर कागल इचलकरंजीसह जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी प्लॅस्टिक विरोधी मोहीम गतिमान केली आहे मलकापूर नगर परिषदेच्या वतीनं स्वच्छ भारत आणि माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबवलं जात आहे या पार्श्वभूमीवर मुख्य अधिकारी कदम यांनी प्लास्टिक मुक्तीची मोहीम उघडली आहे त्यासाठी नगरपालिकेचं विशेष पथक तैनात करण्यात आलं असून शहरातील दुकानांची अचानक तपासणी केली जाते बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या सापडल्यास त्या दुकानदारावर कारवाई होत असून मलकापूर शहरातून तब्बल आठशे अकरा किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलंय त्यातून पस्तीस हजार रुपयांचा दंड वसूल केला शहरात स्वच्छता राहण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक विद्या कदम यांनी मोहिमेच्या पहिल्या अभियाना स्वतः प्रशासक डॉक्टर प्रदीप ठेंगल रस्त्यावर उतरले होते मलाबादेत चौक ते गांधी पुतळा या रस्त्यावर राबवलेल्या मोहिमेत सत्तावीस जणांवर कारवाई करून अठ्ठावीस हजार तीनशे रुपये दंड वसूल केला होता दुसऱ्या दिवशी आठ स्थापना दुकानांवर कारवाई करून पंचवीस हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला तर आठवडी बाजार आणि दुकाना तपासणी करून पन्नास किलो कॅरी बॅग जप्त करून अडतीस हजार तीनशे पन्नास रुपयांचा दंड वसूल केला यापुढेही इचलकरांची नगरपालिकेकडून प्लास्टिक विरोधातील मोहीम सुरू राहणार आहे कागल नगरपालिकेच्या आरोग्य विभागानं सुद्धा प्लास्टिक विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे नगरपालिकेच्या दोन पथकांनी कागल बस स्थानक ते ठाकरे चौक विराट सिटी रिंग रोड बस स्थानक परिसर आणि कोष्टीकल्ली इथं मोहीम राबवली त्यातून मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्या अधिक दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात त्यांच्याकडील तीनशे दहा किलो प्लास्टिक जप्त करून सुमारे पस्तीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे यांनी ही मोहीम राबवली दरम्यान कुरुंदवाडचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी प्लास्टिक बंदीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी दोन पथक नियुक्त केली या पथकांनी नगरपालिका चौक सन्मित्र चौक बाजारपेठेतील दुकानात अचानक तपासणी केली यावेळी चार दुकानांमध्ये प्लास्टिकचा वापर होत असल्यानं त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार प्रमाण एकोणवीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला दरम्यान व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी निखिल जाधव यांची भेट घेत कारवाई करू नका अशी विनंती केली यावेळी व्यापारी आणि मुख्याधिकारी जाधव यांच्या शाब्दिक चकमक उडाल्या काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं प्लास्टिक विरोधात कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचं मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी सांगितलं